विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आपल्या नेत्याचा उदो करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्यातच नुकतंच शरददादा सोनोने यांच्या वाढदिवसात एका महिलेने शरददादांचे कौतुक व महिलांचा पाठिंबा अशा आशयाच्या भाषणाचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. परंतु त्या व्हिडिओ मागचं वेगळंच सत्य समोर आलं आहे. या महिला पारगाव येथील असून त्या जुन्नर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या उपाध्यक्षा धोंडाबाई सीताराम गोसावी आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धोंडाबाई गोसावी यांनी शिवनेर प्राईमशी संवाद साधत शरददादांना मुलगा म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु पक्ष म्हणून राष्ट्रवादीचाच आमदार बनवणार असल्याचे स्पष्ट करत महिलांचा पाठिंबा राष्ट्रवादीलाच असून अतुल पेनके यांनाच आमदार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. न्यूज रिपोर्टर सचिन भोसने, शिवनेर प्राईम, मंगरुळ. हसल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या फात्याला, घाटल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या फात्याला, तेलाशिवाय जोत नाही या समयातल्या वातीला, तेलाशिवाय जोत नाही या समयातल्या वातीला, कसल्याशिवाय पीक नाही या जमिनीतल्या मातीला, कसल्याशिवाय पीक नाही या जमिनीतल्या मातीला. शरद मी पारगाव येथील महिला अध्यक्ष म्हणून काम करते आणि जुन्नर तालुक्याची ओबीसी महिलांचे मी उपाध्यक्ष आहे. तसेच मी शरददादा सोनावण्यांच्या वाढदिवसाकरता गेले होते. तेथे मुलगा म्हणून आशीर्वाद दिलाय, त्यात काही चूक नाही. आणि मी खरं म्हणजे तर राष्ट्रवादी पक्षाची पहिल्यापासून अध्यक्षाचे आणि मी कार्य राष्ट्रवादीचंच करते. त्यामुळे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अतुल सेठ बेनके हे 100% आमदार होणार आणि आम्ही महिला त्यांच्या पाठीशी 100% उभे राहणार आणि आमदार म्हणजे राष्ट्रवादीचेच होणार. आज आम्हाला शरद पवार दादांची शिकवण आहे का, त्यांनी महिलेसाठी खूप असे परिश्रम घेतले आहे, त्याच्याकरता 100% असे अतुलदादाच बेनके होणार आणि आम्ही महिला त्यांच्या पाठीशी उभे राहणार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.